आपण पाहतोय दुपारी 2:00 बातम्या. एक महत्वाची बातमी, मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावरती मुंबई काँग्रेसमधील गटबाजीला उधाण आलंय. काँग्रेस पक्षातील गुरुदास कामत आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम गटातला वाद उफाळून आलाय. मुंबई काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी काँग्रेसचे नेते भूपिंदर सिंग हुड्डा यांच्या अध्यक्षतेखाली जुहूतल्या हॉटेलमध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक सुरू असताना कामत निरुपम समर्थक एकमेकांना भिडले. यावेळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद. अधिक माहिती घ्या, आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या संपर्कात आहेत. दीपक, काय अधिक माहिती आहे? भूषण, काँग्रेसमधील वाद आता रस्त्यावर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि प्रामुख्याने गुरुदास कामत आणि संजय निरुपम या दोन गटांमध्ये हा वाद गेले काही दिवस उभा होता. आतापर्यंत हा वाद गुरुदास कामत यांनी ट्विटर आणि फेसबुक पुरता मर्यादित ठेवला होता, सोशल मीडिया पुरता मर्यादित ठेवला होता. परंतु हा वाद रस्त्यावर आलेल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि याच्यामागचं कारण म्हणजे जी उमेदवार यादी संजय निरुपम यांनी 2 दिवसापूर्वी जाहीर झाली, 115 जणांची ही उमेदवार यादी आहे आणि या उमेदवार यादीमध्ये गुरुदास कामत समर्थक असतील किंवा मुंबईतील काही माजी मंत्री आणि काही माजी आमदार आहेत त्यांच्या समर्थकांना डावलण्यात आलंय आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ आहे, मोठा नाराजी आहे मोठी संजय निरुपम यांच्या विरोधात. आणि तीच नाराजी आज जुहूला जिथे एक बैठक होती, केंद्रीय निरीक्षक भूपेंद्र सिंग हुड्डा आलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर संजय निरुपम यांची बैठक होती, त्या बैठकीत बाहेर हा गोंधळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घातलेला आहे. आणि हा गोंधळ लक्षात घेता पहिली जी यादी निरुपम यांनी जाहीर केली होती त्या यादीला सुद्धा काँग्रेसच्या वरिष्ठांनी स्थगिती दिलेली आहे आणि यातील काही नावं जी आहेत ती बदलण्याची शक्यता आहे. भूषण, धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.